गेल्या 4 ते 5 दिवसांपासून संततधार पाऊस झाल्याने आष्टी येथील वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत होती. चंद्रपूर आष्टी मार्गावरील या नदीच्या पुलावर पाणी देखील चढले होते, त्यामुळे हा मार्ग बंद झाला होता. भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलावरही 2 दिवस पाणी होते. त्यानंतर शनिवारच्या सायंकाळपासून पावसाने उसंत घेतली, त्यामुळे रविवारी दुपारनंतर दोन्ही पुलावरील पूर ओसरलाय, त्यामुळे आष्टी चंद्रपूर हा प्रमुख मार्ग सुरू झालाय. भामरागड शहराजवळून पर्लकोटा नदी वाहते. दरवर्षीच्या पावसाळ्यात पर्लकोटा नदीला पूर येत असल्याने पुलावरील वाहतूक ठप्प पडते. गेल्या 4-5 दिवसांपासून संततधार पाऊस असल्याने पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी होते, परिणामी 2 ते 3 दिवस वाहतूक बंद होती. पावसाने उसंत घेतल्याने रविवारी दुपारनंतर हा मार्ग सुरू झाला. या मुसळधार पावसामुळे आष्टी येथील वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत होती. पुलावर पाणी चढल्याने रविवारी सकाळी 7:30 वाजतापासून आष्टी चंद्रपूर हा मार्ग बंद झाला होता. परिणामी बांबूच्या ट्रकांची रांग लागली होती. नदी पुलाजवळ चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास हा पूर ओसरला, त्यामुळे हा मार्ग सुरळीत सुरू झाला. मात्र पुलावर पुराच्या पाण्यात आलेला कचरा गोळा झाला होता. पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या नेतृत्वात आष्टी पोलिसांनी हा अस्वच्छता साफ केली. गणेश शिंगाडे, जय विदर्भ न्यूज, आष्टी.